महागडीतल्या नेत्यांची अवस्था कसायाच्या दारात उभा केलेल्या बैलासारखी झाली असून ते देश काय सांभाळणार असा खोचक टोलाही ठाकरे यांनी लगावलाय. पाहुयात पुढची बातमी. करमाळा विधानसभा लढवावी या इच्छेनेच प्रयत्न करत होतो, मात्र विखेंसारख्या मोठ्या राजकीय घराण्यातील सुजय विखे हे लोकसभेच्या तिकिटासाठी इतके आग्रही का राहतात याचा विचार केल्यानंतर खासदारकीच्या माध्यमातून जनहिताची अनेक कामे करता येतात हे लक्षात आले. त्यानंतर राष्ट्रवादीने दिलेली उमेदवारी स्वीकारली असा खुलासा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी केलाय. म्हाडा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून संजय शिंदे यांचं नाव निश्चित झालं आहे आणि या पार्श्वभूमीवर पांडे येथील श्री कमला भवानी कारखाना स्थळावर आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिंदे बोलत होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की राजकीय घडामोडीत पहिल्यापासून शरद पवार अजित पवार यांच्या बरोबर काम केले आहे. मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादीपासून काही अंतरावर गेलो तरी त्यांच्या विचारांपासून बाजूला गेलो नव्हतो. काही कारणांमुळे शरद पवार यांनी उमेदवारीची माघार घेतल्यानंतर मला विचारणी झाली असता आपण काही वेळ मागितला होता. त्यानंतर जिल्ह्याच्या विकासात पवार यांचं योगदान मोठं असून त्यांचे विचार घेऊन निवडणूक लढवण्यास होकार दिला. तर ते व्यवस्थितपणे न वापरल्यामुळं अनेक जणांचं जे काही नुकसान झालेलं आहे तीच मंडळी आता समोर जाऊन गेलेली आहेत. त्याच्या मागची कारणं वेगवेगळी आहेत. कारण सांगताना काही मंडळी वेगळं सांगतात पण प्रत्यक्षातली कारणं वेगवेगळी आहेत. काही जणांच्या वेगवेगळ्या केसेस चालू आहेत, वेगवेगळ्या संस्थांची दिनी आहेत आणि त्यामधून रिलीफ मिळावा अशा पद्धतीच्या भूमिकेतनं ही सगळी मंडळी गेलेली आहेत. मला वाटत नाही की लोकहितासाठी ह्यातला कोणी निर्णय घेतलाय, पण मी नक्की सांगेल की मी घेतलेला निर्णय हा लोकहितासाठी घेतलेला निर्णय आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये अनेक जण सांगतात की सरकार मोदींचं जे येणार आहे, मी ह्या सगळ्या माहिती घेतच असतो, पण सरकार त्रिशंकूच येणार आहे आणि सरकार कोणाचंही जरी आलं तरी तुम्ही बघितलं असेल आदरणीय पवार साहेबांची ताकद फार मोठी आहे. एका शब्दावरती सगळं सरकार हलतं ही आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहेत. त्यामुळं सरकार कुठलंही कसं का होईना त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पवार साहेबांशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत हे जाणण्याइतपत लढवायची असं या ठिकाणी ठरवलं होतं. परंतु आपले नेते जर जिल्ह्याचे नेते होत असतील, सहा तालुक्यांचे जर नेते होत असतील, जिल्ह्याचे नेते होत असतील तर त्यात आपल्याला वावग काय असं मला या ठिकाणी आवर्जून मुद्दा मांडायचा आहे. मामांच्या माध्यमातून, मामांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेले कामं असतील, जिल्ह्यात कामं केलेली असतील, त्याचबरोबर आपल्या तालुक्यात केलेली कामं ही आपण पाहतोच आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या माध्यमातून, चार पाच कारखान्यांच्या माध्यमातून जी उमेदवारीसाठी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बंधूंनो, जबाबदारी फार वाढली आहे सगळ्यांची. इथं मामागट, बागलगट असा सारखा उल्लेख होतो, पण मी या ठिकाणी आवर्जून सांगे आता गट तर राहिला नाही. दिगंबर बागल मामाचा गट असेल नाहीतर संजय मामाचा गट असेल, आपण याला डीएस मामा ग्रुप म्हणू. आणि पुन्हा एकदा सर्वांनी या ठिकाणी आपण कुठल्या गटातटाचा विचार न करता मामांना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला इलेक्शन लढवावं लागेल. बंधूंनो, आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचं राजकारण जर बदलायचं असेल, या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जर तुमचं नाव करायचं असेल तर फक्त करमाळाचं नेते न राहता या सोलापूर जिल्ह्याचं नेते बनण्यासाठी तुम्ही ही लोकसभा लढवली पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही घेतली म्हणून आपण अशी परिस्थिती बघितलेली.